मित्रांनो, ईझोन मराठी एज्युकेशन चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण ईझोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर आज हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर पाहतात. प्रथम घटक चाचणी उत्तरासह इयत्ता 10वी म्हणजेच SSC बोर्ड एक्झाम प्रॅक्टिस पेपर फर्स्ट युनिट टेस्ट विथ ॲन्सर सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 हा पाहणार आहोत. गुण 20 मार्क्ससाठी असते. वेळ यासाठी 1 तासांचा आहे. चला पाहूया उत्तरासह. प्रश्न 1 आहे, पहा. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करायचं आहे. 2 गुणांसाठी आहे. वजनाचे SI एकक टिंबडिंब आहे आणि अष्टकाचा नियम टिंबडिंब या शास्त्रज्ञाने मांडला. 2 पर्याय लिहून वाक्य पूर्ण करायचं आहे. 2 गुण तुम्हाला इथे प्राप्त होणार आहेत. यानंतर ब आहे, पहा. पुढील ज्या काही अभिक्रिया आहेत त्यांचं निरीक्षण करायचं आहे आणि त्याखाली प्रश्नांची उत्तरं लिहायची. तर इथे पण 2 दिलेले आहेत. 2 उत्तरं लिहायची. 2 गुण तुम्हाला प्राप्त होणार आहेत. पहिला आहे, ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे ते सकारण सांगा आणि या प्रकारच्या अभिक्रियेचे दुसरे उदाहरण लिहा. आता हे पाहून घ्या व्यवस्थित आणि या 2 पण उत्तरं आपण पाहणार आहोत. आणि क दिलेलं आहे खाली, पहा. भारताच्या उपग्रह प्रक्षेपकाचे नाव पण लिहायचं आहे. तर सर्वप्रथम पहिली पाहूया की ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे ते सकारण सांगायचं आहे. तर सर्वप्रथम आपण 2 रिकाम्या जागा पाहणार आहोत. अमधल्या 2 रिकाम्या जागा आहेत, पहा. वजनाचे SI एकक हे न्यूटन आहे आणि अष्टकाचा नियम न्यूलँड्स या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे. आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो पाहायचं आहे ब, की पुढील अभिक्रियेचं निरीक्षण करायचं आहे आणि त्याखाली प्रश्नांची उत्तरं लिहायची. 2 दिलेले, पहा. ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे ते सकारण सांगायचं आहे. तर पहा, ही रेडॉक्स प्रकारची अभिक्रिया आहे, कारण क्षपण आणि ऑक्सिडीकरण या अभिक्रिया एकाच वेळी घडून येतात म्हणून ही रेडॉक्स प्रकारची अभिक्रिया आहे. आणि त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला होता तिथे उपप्रश्न, या प्रकारच्या अभिक्रियेचे दुसरे उदाहरण सांगा. तर या अभिक्रियेचे दुसरे उदाहरण आहे, पहा. CuO प्लस S2 इंटू इज इक्वल टू CU प्लस S2O अशी रासायनिक अभिक्रियेचं हे दुसरं उदाहरण आहे. आणि त्यानंतर जो क विचारला होता की भारताच्या उपग्रह प्रक्षेपकाचं नाव काय आहे, की जो उपग्रह प्रक्षेपक आहे आपला भारतीय की ज्यामधून सॅटेलाईट अवकाशामध्ये पाठवले जातात, तो आहे PSLV. काय नाव आहे त्याचं? PSLV असं नाव आहे. तर अशा पद्धतीने आपण प्रश्न 1 पाहिला. प्रश्न 2 पाहणार आहोत आपण, पहा. योग्य घटकांशी जोड्या जुळवायच्या. स्तंभ A आहे आणि स्तंभ B आहे. स्तंभ A मध्ये 3 दिलेले आहेत, पहा. मोजले, संयोग अभिक्रिया, वस्तुमान. आणि कॉलम B मध्ये 2Cu प्लस O2 इज इक्वल टू 2CuO अशी रासायनिक अभिक्रिया दिली. 2 नंबरचं दिलेलं आहे KG आणि 3 आहे अणुअंक. यांच्या योग्य जोड्या लावायच्या. त्यानंतर ब दिलेलं आहे, पहा. पुढील उदाहरण सोडवायचं आहे. जर एका ग्रहावर एक वस्तू 5 mm वरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण किती, हे पहिलं उदाहरण दिलं आहे. आणि नंतर प्रश्न 3 दिला आहे. शास्त्रीय कारणे लिहा. दगड व पक्षाचे पीस एकाच वेळी एकाच उंचीवरून सोडले असता दगड पिसापेक्षा लवकर खाली येतो, याचं कारण पण लिहायचं आहे. चला पाहूया सर्वप्रथम प्रश्न 2 अ. जोड्या मोजले, अणुअंक, संयोग अभिक्रिया आहे 2Cu प्लस O2 इज इक्वल टू 2CuO म्हणजे 1 नंबरची जोडी योग्य आहे. आणि वस्तुमान KG मध्ये मोजलं जातं. अशा पद्धतीने आपण प्रश्न 2 अ हा पाहिलेला आहे. 3 गुण आपल्याला प्राप्त होतील इथे.
त्यानंतर ब आणि प्रश्न तीन याची सुद्धा उत्तरे पाहणार आहोत. बचं उत्तर पाहूया. जर एका ग्रहावर एक वस्तू 5 mm वरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण किती? तर दिलेले जे हे आहे 4 = 0 m/s, s = 5 min, t = 5 s, 9 = g = s = 1/2 g² 5 m = 1/2 g 5s square in bracket 2² 5 m = 9/2 into 5s bracket complete square 9 = 2 5 m/s² = 0.4 m/s² त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण बरोबर 0.4 m/s². तर अशा पद्धतीने आपल्याला ते काढता येईल. यानंतर दुसरं आहे पा, दगड व त्या पक्षाचे पीस एकाच वेळी जर वस्तू हवेत खाली पडत असताना वस्तूवरील पृथ्वीच्या गुरुत्व बदलामुळे वस्तूचा वेग वाढत जातो आणि यावेळी वस्तूच्या गतीला हवेच्या प्लावी बलामुळे व घर्षणामुळे विरोध होतो. हा विरोध वस्तूचा आकार, आकारमान, घनता, वेग इत्यादीवर अवलंबून असतो. याचा परिणाम दगडापेक्षा पक्षाच्या पिसावर जास्त होतो. परिणामी दगडाचे अधोगामी त्वरण पिसाच्या अधोगामी त्वरणापेक्षा जास्त असते. त्यामुळे दगड व पीस जरी एकाच वेळी एकाच उंचीवरून सोडले तरी दगड पिसापेक्षा लवकर खाली येतो. अशा पद्धतीने शास्त्रीय कारण लिहावं लागेल. यानंतर पुढील दिलेलं आहे पा, काही शून्यगणातील मूलद्रव्यांना राजवायू म्हणतात. खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवा बंद डबा वापरणं योग्य ठरतं. तर एकाच गणांमधील मूलद्रव्यांची संयुजा समान असते. त्यानंतर फरक स्पष्ट करा. वजन व वस्तुमान, ऑक्सिडीकरण आणि क्षपण असे दिलेले आहेत. पाहूया चला. शून्य गणातील मूलद्रव्यांना राजवायू म्हणतात. तर शून्य गणातील मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षा पूर्ण असतात आणि या गणातील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण स्थिर असतं. ही मूलद्रव्ये इलेक्ट्रॉन देवाणघेवाण किंवा भागीदारी करीत नाहीत, तसेच रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. ही मूलद्रव्ये वायुरूपात असतात म्हणून शून्य गणातील मूलद्रव्यांना राजवायू म्हणतात. उदाहरणार्थ हेलियम, नियॉन, अर्गॉन 2 8 8 अशा पद्धतीचं समीकरण कंस पूर्ण 2 2 8 अशा पद्धतीने उदाहरणादाखल आपल्याला सांगता येईल. यानंतर खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवा डबा बंद ठरणं योग्य ठरतं. जर खाद्यतेल दीर्घकाळ ठेवले तर त्याचे ऑक्सिडीकरण होते व त्यास खवटपणा येतो. त्याची चव वास बदलतो. हा खवटपणा टाळण्यासाठी ऑक्सिडीकरण विरोधाचा अँटॉक्सायडेंट वापर करतात किंवा दीर्घकाळासाठी खाद्यतेल हवा बंद डब्यात साठवले तर योग्य ठरते, कारण त्याचे ऑक्सिडीकरण होत नाही. त्यानंतर एकाच गणातील मूलद्रव्यांची संयुजा समान असते. यावर त्यांच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉनवरून ठरवली जाते. गणातील सर्व मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान असते म्हणून एकाच गणातील मूलद्रव्ये समान संयुजा दर्शवतात. गण 1 मधील मूलद्रव्यात संयुजा इलेक्ट्रॉन 1 आहे म्हणून गण 1 मधील मूलद्रव्यांची संयुजा 1 आहे. त्याचप्रमाणे गण 2 मधील मूलद्रव्यांची संयुजा 2 आहे. त्यानंतर वजन व वस्तुमान. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन म्हणतात. या राशीला परिमाण व दिशा दोन्ही असतात. हे पृथ्वी सापेक्ष स्थानानुसार बदलते. याचे SI एकक न्यूटन आहे. एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्या वस्तूमध्ये असणाऱ्या द्रव्य संचयाचे मापन. या राशीला परिमाण असते पण दिशा नसते. हे विश्वात सगळीकडे सारखे असते. याचे SI एकक किलोग्रॅम असे आहे. यानंतर ऑक्सिडीकरण आणि क्षपण. ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारक ऑक्सिजन स्वीकारतो त्याला ऑक्सिडीकरण म्हणतात. ऑक्सिडीकरण अभिक्रियेत हायड्रोजन निघून जातो. या अभिक्रियेत धातू किंवा आयन इलेक्ट्रॉन गमावतात. ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारक हायड्रोजन स्वीकारतो त्याला क्षपण म्हणतात. क्षपण अभिक्रियेत ऑक्सिजीकरण ऑक्सिजन निघून जातो आणि या अभिक्रियेत धातू किंवा आयन
इलेक्ट्रॉन स्वीकारतात. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान यावर आपण जो प्रथम घटक चाचणी हा पेपर इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक हा पाहिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला, त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.